नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये मागच्या काही महिन्यापूर्वी राज्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो निर्णय कोणता असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफीबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे जारी करण्यात आलेला बारा फेब्रुवारी दोन हजार वीस चा हा जी आर आहे यामधील प्रस्तावना अशी आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या आपातग्रस्तांना मदतीचे निर्णय घेण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे सदर समितीची बैठक दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीतील निर्णयानुसार संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील अनुक्रमे शासन निर्णय व शासन शुद्धीपत्र निर्गमित करण्यात आले आहेत सदर प्रकरणी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी बैठक संपन्न झाली सदर बैठकीतील निर्णयानुसार सहकार विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती तर यामध्ये कोणता शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो पुढीलप्रमाणे आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे सदर शासन निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय व मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर या ठिकाणी संदर्भ क्रमांक दोनमध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जी आर आहे त्यामध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये जो शासन निर्णय काढलेला आहे त्यामधील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत चला तर याची पूर्ण माहिती घेण्यासाठी आपण तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जी आर पाहूयात हा तो तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जी आर आहे ज्यामध्ये राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफीबाबत महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला हा जीआर आलेला होता यामधील महत्वाचा शासन निर्णय हा मुद्दा आपण पाहूयात राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे उपरोक्त बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ खालील अधीन राहून शासन मान्यता देणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या अटींचा सा समावेश आहे त्या पुढील एक सदर योजना महाराष्ट्र राज्याच्या बाधित जिल्ह्यातील बाधित तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी लागू राहील नंबर दोन मदत व पुनर्वसन विभागाने ठरवलेले निकष आणि जिल्हा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आलेला पंचनामा याद्वारे निश्चित केलेल्या बाधित शेतकऱ्यांनाच या योजनेअंतर्गत पीक कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल नंबर तीन सदर योजनेअंतर्गत केवळ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामार्फत बाधित शेतकऱ्याने घेतलेले खरीप दोन हजार एकोणीस हंगाममधील पीक कर्ज लाभास पात्र राहील नंबर चार सदर योजनेअंतर्गत बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतलेले आहे त्या बँकेच्या पीक कर्जानुसार एक हेक्टरच्या मर्यादेपर्यंत घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलीची रक्कम व त्यावरील दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसपर्यंतची व्याजाची रक्कम अशा एकूण रकमेची कर्जमाफी देण्यात येईल अशा प्रकारे सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये ज्या प्रकारे पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते त्यामुळे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार एकोणीस हंगामामधील पीक कर्ज घेतलेले आहे ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे जी पूर परिस्थिती झालेली होती त्यामध्ये जे ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांच्या मदतीसाठी सरकारने घेतलेलं आहे जर तुम्हाला हा सरकारचा निर्णय आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर अतिवृष्टी झालेल्या भागातील तसेच पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलसुद्धा दावा पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन अपडेटबरोबर तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम